सोमवारी सतरा जुलै रोजी आषाढ अमावस्या आहे तिला आपण दीप अमावस्या असेही म्हणतो हा योग सोमवारी जुळून आल्याने या तिथीचे महत्व वाढले आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावास्या साजरी केली जाते आषाढी अमावास्येला दीपपूजनाची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे त्यामुळे याला दीप अमावास्या असेही म्हटले जाते अमावस्येच्या रात्री अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला दीपपूजन केले जाते अमावस्याची सुरुवात नेमकी कधी दिनदर्शिकेत सोळा जुलै रात्री दहा वाजून सहा मिनिटांनी अमावस्येची तिथी सुरू होणार असे दर्शवले आहे मात्र अमावस्येची तिथी सतरा जुलैचा सूर्योदय पाहणार असल्याने आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या सतरा तारखेला साजरी केली जाईल आणि ला दुपारी बारा वाजता अमावस्या संपेल आषाढ अमावस्या सोमवारी आल्यामुळे ही दीप अमावस्या सोमवती अमावस्यासुद्धा असणार आहे त्यामुळे ही अमावस्या खास आहे विशेष आहे पूजन केल्याने घरात धन धान्य व वा लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे व सोमवती अमावस्या आल्या सोमवती अमावस्या आल्याने त्याला महादेवाच्या उपासनेची जोड देणेही श्रेष्ठ ठरेल दीप अमावस्या कशी साजरी करावी दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते भरपूर पाऊस व अंधारून येणे हे श्रावणाचे वैशिष्ट्य आहे घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे सम्या निरांजने लांबणदिवे दिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लखख करून ठेवण्याचा हा दिवस असतो या दिवशी सर्व दिवे चकचकित करून पाटावर मांडून ठेवावेत पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी फुलांची आरास करावी सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावेत कणकेचे गोड दिवे उकडलेले बनवतात कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे पक्वान्न म्हणून आणि नैवेद्य म्हणून केले जातात अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वाट ठेवून तो देवापुढे ठेवतात ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडले जातात या सर्वांची हळद कुंकू फुले अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी गोडाचा नैवेद्य दाखवावा आषाढ महिन्यातील अमावस्येला काही ठिकाणी पितृ तर्पण दिलं जातं या दिवशी पित्रांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य दाखवतात पितरांच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलित करतात अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते असे मानले जाते त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आयुरारोग्य व लक्ष्मीची फलप्राप्ती यामुळे होते असन धार्मिक ग्रंथात सांगितले आहे या दिवशी सोमवती अमावस्या आल्याने शंकर मंदिरात जाऊन दीपदान करणे पुण्यदायी ठरेल तसेच त्या दिवशी संध्याकाळी महादेवाला अभिषेक घालावा किंवा ते शक्य नसल्यास ओम नमः शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जर तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक वी कॉमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद